मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठमधल्या कार्यकर्त्यांनी उत्तरेश्वर मंदिर ते अंबाबाई मंदिर असा दंडवत घालण्याचा निर्णय घेतला. ते कार्यकर्ते सध्या उत्तरेश्वर पेठ इथं आंदोलनात आले असून आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. आंदोलनापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपण बघू शकतो की कोल्हापुरातल्या उत्तरेश्वर पेठ परिसरातून या मुलांनी या ठिकाणी अंबाबाई मंदिरापर्यंत दंडवत घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने ही मुलं दंडवत घालतायत. मला सांग की काय नेमकी भूमिका आहे, का तू दंडवत घालतेस, तू दंडवत का घालतेस, तू दंडवत का घालतेस? आरक्षण मिळण्यासाठी. आरक्षण मिळण्यासाठी काय भूमिका तुझी सांग मला. आम्हाला आमच्या भवितव्याचा विचार करायचा म्हणून आम्ही दंडवत घालत आहे महालक्ष्मी मंदिरापर्यंत वाघाच्या तालमीपासून. पण मला सांगा की आरक्षणासाठी कशा प्रकारे तुम्ही हे करताय, काय मागणी आहे तुमची? बोला की 16% आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, हे आमच्या हक्काचं आरक्षण आहे. हे आम्ही आता दंडवत घालणार होतो उत्तरेश्वर वाघा तालमीच्या चौकातून महालक्ष्मी मंदिरापर्यंत. हे आमच्या हक्काचं मराठा आरक्षण आहे. पुढे मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, यासाठी आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण हे पाहिजेच आहे, हक्काचं आहे, ते आम्हाला मिळायलाच पाहिजे. पाहिलं की या मुलांनी या ठिकाणी दंडवत घातलेला आणि त्याचबरोबर पोलिसांनी त्यांना आता थांबवलेला आहे. खरं तर लहान मुलांनी दंडवत घालणं योग्य नाही अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यांना या ठिकाणी अडवलेलं आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. खरं तर आपण पाहतो की जे दंडवत आंदोलन होतं ते अंबाबाईच्या मंदिरापर्यंत होतं, पण त्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या सर्व कार्यकर्त्यांना अडवलेला आणि पोलीस आता त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरा ओंकार गिरीचा प्रताप नाईक झिमड्या कोल्हापूर.